उदयगिरी 24 तास लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. सताळा ग्रामस्थांच्या वतीने नुकतेच नेत्र तपासणी शिबिर यशवंत नेत्र रुग्णालय व सताळा व भू येथील ग्रामस्थांच्या वतीने नेत्र तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या सुभाषितप्रमाणे चांगली दृष्टी असल्यावर त्यावरून कोणत्याही रंगाचा चष्मा वापरता येतो. त्यासाठी दृष्टी असणे आवश्यक असते. स्व दिलीपराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ यशवंत नेत्र रुग्णालय व सताळा ग्रामस्थांच्या वतीने नुकतेच नेत्र तपासणी शिबिर सताळाबू येथे यशवंत नेत्र रुग्णालय व सताळाबू येथील ग्रामस्थांच्या वतीने नेत्र तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. उपसरपंच जिल्हा रुग्णालय उदगीर वैद्यकीय अधीक्षक आज परिवारातर्फे जे शिबिर इथं घेण्यात आलेलं आहे यशवंत रुग्णालय नेत्र रुग्णालय उदगीर, तर हे एकदम प्रशंसनीय कार्य आहे. ग्रामीण भागातले वृद्ध व्यक्ती उदगीरला येऊन त्यांनी तपासणी करून चष्मा घेऊन जाणं हे थोडी खर्चिक बाब आहे. तरी रुग्णालयातर्फे सरांनी इथं त्यांचे चहापाण्याची सोय, नाश्त्याची सोय, तपासणी फ्री, चष्मा अल्पदरात आणि मेडिसिन फ्री द्यायची ही सोय केलेली आहे. ही सगळ्यांना फायदेशीर गोष्ट आहे. हे अशीच दरवर्षी हे शिबिर चालू ठेवण्यास काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. त्यांच्या त्या डॉक्टर यशोधनांच्या चुलत्यांचं पण असंच ह्या निमित्ताने आठवण होत जाईल आणि शिबिर वर्षानुवर्ष मोठे होत जाईल. त्यांच्या शिबिरास माझी शुभेच्छा आहे. धन्यवाद. ठीक आहे, त्याच्या बाजूच बांगडी दिसते का? गोल बांगडी बांगडीला वाटते न्यूज आहे का? खरखर टीव्हीवर येत आहे. मी डॉक्टर यशवंत तालकर यशवंत नेत्र रुग्णालय उपस्थित. माझे स्वर्गवासी काका स्वर्गवासी दिलीपराव यशवंतराव सतालकर यांच्या स्मरणार्थ आम्ही सताळा बुद्रुक व परिसरातील लोकांना नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सरपंच शिवलिंगजी उपसरपंच अरुणाबाई देशपांडे तसेच चंद्रकांतजी यांना आम्ही विनंती केली व त्यांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्याप्रमाणे आम्ही 15 दिवस शिबिराची पूर्णपणे जाहिरात केली आणि त्या लोकांना एवढं पटवून दिलं की आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन नाही, आपण चष्मे पण तयार करत आहोत. तर याप्रमाणे आपण मागे बघतो, पहिल्या रूममध्ये चष्म्याचा नंबर काढला जात आहे आणि दुसऱ्या रूममध्ये डॉक्टरांची तपासणी होत आहे व तिथे चष्म्याचा नंबर दिला जात आहे व तिसऱ्या रूममध्ये पेशंट्सना औषधे मोफत दिली जात आहेत व चष्मा हे सवलतीच्या दरात दिले जात आहे. त्याचप्रमाणे आपण इथे ऑपरेशनची नोंदणी सुद्धा सवलतीच्या दरात करत आहोत. तेरे प्यार में दिल पर मुन्ना उठा क्या? तुम्हें पता नहीं मैं मुन्ना से प्यार करती हूँ? वो तो किसी और से प्यार करता है. अंजू मेरा प्यार है. मुन्ना तू सिर्फ मेरा है. हाँ मुन्ना तू सिर्फ मेरा है. आई हेट यू मुन्ना. अंजू